तालुक्यातील घरासमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून कोयता व धारधार शस्त्राने दुसरा गंभीर जखमी झाला दीपक जयसिंग सुवासे खून तर आकाश दीपक सुवासे हे गंभीर जखमी आहेत या प्रकरणी मयुरी दीपक सुवासे वय तेवीस राहणारे येळावी यांनी तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे गुन्हा दाखल झालेल्यामध्ये सूरज उर्फ विश्वजित सावकार महते इंद्रजीत उर्फ लाल्या सावकार महिते व सुगंधा सावकार मोहिते सर्व राहणारे इळावी यांचा समावेश आहे याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित इंद्रजीत हा दिवाळीनिमित्त रात्री नऊ वाजता फिर्यादी मयुरी यांच्या दारात फटाके फोडत होता आणि फिर्यादी यांनी फटाके फोडू नका माझ्या मुलाला धुराचा त्रास होतोय तो आजारी आहे अशी विनंती केली मात्र याकडे दुर्लक्ष करून इंद्रजीत यांनी मी फटाके फोडणारच असं उलट बोलून त्यांना शिवेगाळ केली संशयित इंद्रजीत सूरज व सुगंधा हे सर्वजण हातात कोयता धारधार शस्त्र व काठी घेऊन फिर्यादी मयूर मयुरी यांच्या अंगणात आले व त्यांनी दीपक व आकाश यांच्यावर गंभीर हल्ला केला यात दीपक व आकाश हे गंभीर जखमी झालेत जखमी अवस्थेत दोघांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पण उपचार सुरू असताना दीपक याचा मृत्यू झाला हे दोन्ही कुटुंब शेजारी शेजारी राहत असल्यानं या कुटुंबात जुना वाद आहे हेही कारण यामागे असून त्यातूनच हल्ला झाला असण्याची घटना घटनास्थळी चर्चा झाली होती चांगली प्रतिनिधी मराठी येस न्यूज